श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव महानगरपालिकेच्या वतीनं 4 जणांचा जळगाव रत्न पुरस्कारानं सन्मान. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रा संपन्न. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेटंट या विषयावर कार्यशाळा संपन्न. आणि व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून जळगाव इथं उर्दू माध्यमाच्या पत्रकारांचं राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर. जळगाव शहर महानगरपालिकेने 4 सत्कारार्थींना जळगाव रत्न पुरस्कार दिला. हा गुणांचा गौरव आहे. प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह देणारा हा कार्यक्रम आहे. सत्कारमूर्तींनी जळगावचं नाव राज्य पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती निश्चितच केलेलं आहे. जळगावमध्ये विमानाची सुविधा, आयटी क्षेत्रात भरीव कामगिरी होण्याची गरज आहे, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी जळगावी व्यक्त केले. अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते जळगाव रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधी क्षेत्रात पद्मश्री मिळवणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, शिक्षण क्षेत्रातील प्रज्ञावंत नंदकुमार बेंडळ, सामाजिक क्षेत्रातील नावलौकिक मिळवणारे स्वर्गीय गफ्फारभाई मलिक आणि डॉक्टर अविनाश आचार्य यांना जळगाव रत्न पुरस्कार देण्यात आला. विघ्नहर्ता श्री गणेशाचे बालगोपाळांसह सर्वांनीच जळगाव जिल्ह्यात मोठा उत्साहात स्वागत केलं. गणेश मंडळांनी धार्मिक देखावे, आरास, इतिहासकालीन देखावे, वस्तूंचे प्रदर्शन भरून भाविकांना तल्लीन करण्याचा प्रयत्न केला. या 10 दिवसात जळगाव जिल्ह्यातलं भक्तिमय आणि आल्हाददायक वातावरणाची निर्मिती झाली होती. 10 दिवसीय घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन 6 वाजेपर्यंत झालं, तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका ढोल तासांच्या गजरात सकाळी 11 वाजता सुरू झाल्या. जिल्ह्यातील 1363 सार्वजनिक, खाजगी 504, तर एक गाव एक गणपती 111, अशा एकूण 1978 गणपतींचे शांततेत किरकोळ वाद विघळता विसर्जन झालं. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण लक्ष ठेवून होते. लहान मुलं हे देशाचं भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा आणि त्यातूनच समाज घडेल, असं प्रतिपादन मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालक श्रीमती अनुराधा शंकर यांनी जळगावी केलं. गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉक्टर कुलगुरू VN माहेश्वरी, गांधीजींचे पणदू तुषार गांधी, डॉक्टर सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन, अनिल जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, भरत आमोळकर आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ज्या देशांमध्ये पेटंट अधिक असतात त्या देशांचे सकल देशांतर्गत उत्पादन GDP हे जास्त असते. यामुळे भारताचा प्रवास विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होण्यासाठी पेटंटवर अधिक भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विगो लायब्ररीचे फाउंडेशनचे संस्थापक निलेश पावसकर यांनी जळगावी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बौद्धिक संपदा अधिकार कक्ष, रसायनशास्त्र प्रशाळा आणि नाशिक येथील विगो लायब्ररी फाउंडेशन यांच्यातर्फे पेटंट या विषयावरती कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. माध्यम स्वातंत्र्याशिवाय लोकशाहीला काही अर्थ नाही. सशक्त लोकशाहीसाठी पत्रकार आणि पत्रकारिता ही आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगावी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून जळगाव येथे उर्दू माध्यमाच्या पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनात खडसे बोलत होते. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी हे या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नीतू पाटील यांनी नर्मदा परिक्रमा करतानाच रुग्णसेवा दाखल केली. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या आश्रमातच त्यांनी OPD सुरू व्हायची, अनेकांची तपासणी करून औषधे इंजेक्शन देखील द्यायचे. पायी परिक्रमा करणारे हे IMA पहिलेच डॉक्टर आहेत. डॉक्टर पाटील यांनी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन 3609 किलोमीटर अंतर 108 दिवसात पायी चालून पूर्ण केलं. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.